अंगामध्ये पित्त लागतं, शेतामध्ये खत लागतं, संसारामध्ये दोघा नवरा बायकोचं एक मत लागतं. नाही मी चाललो वारीला, ते म्हणते काल जाता आणि मला पण घेऊन चला. मग राहिलं का दोघं नवरा बायको असतील, घरचं काम राहिलं. मला एवढंच सांगायचं माय बाप हो, साधू संतांनी अट्टहास करून परमार्थ केला, अट्टहास करून अभंग लिहिले, आणि त्यातले 5-6 अभंग जर आपले पाठ नसतील तर काय त्याचा उपयोग आहे. आपलं सदा निकदा सपाट असतं माय बाप. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पहाते सकाही, धीर नाही माझ्या पोटे झालो वियोगे, हिमपोटी करावे शीतळ बहू झाली हळहळ, तुका म्हणे डोई कै ठेवू गमी पायी, धीर नाही माझ्या पोटे झालो वियोगे, हिमपोटी. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. जगदवंदी जगद्गुरु तुकोबऱ्या देवचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोचवले असे असणारे जगद्गुरु तुकोबऱ्या, नामयाचा अवतार तुकोबऱ्या, 5वा वेद तुकोबऱ्या, अनेक संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं वर्णन करावं. अणू रेणू या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका वर्षापूर्वी आपले सारखे संत होते, पण एका संताचं वर्णन दुसरा संत करत होता. अलीकडे कीर्तनकार कीर्तनकारला नीट पाय नाही, पकवाजा पकवाजाला नीट पाय नाही, गायनाचार्य गायनाचार नीट पाय नाही, कोणी कुणाला नीट पाय नाही भाऊ. ते म्हणतं मला दोन चाली येतात. आपल्यासारखा गायक नाही भाऊ, लय पडले. भीमसेन जोशी लता मंगेशकर सारखे गायनाचार्य संगीतरत्न या पृथ्वी दळावर पुन्हा तयार होणे नाही. त्यांच्या मागे मागे त्यांच्या कॉफ्या करून करून आता मगाशी तुम्ही चाल घेतली ना, ती माझ्या राधाकृष्ण गरड गुरुजींची चाल होती. लक्षात आलं का? खरंच म्हणून चांगल्याचा संग धरा. जगद्गुरु तुकोबऱ्यांना आकाशा एवढी उपमा असताना ते समाजाला सांगत होते मज पामराये काय थोरपणा, पायाची वान पायी बरी. कुणाच्या पायाची वान व्हायचं, कुणाची? ज्ञानी माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी म्हणावं, तुकोबऱ्यांनी म्हणावं, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. अशी तुम्ही काय खोली तयार केली की त्यामध्ये आम्ही किती जगाचे संत साठवलं गेलो. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. केवढं लहानपण. आकाशाने कधी उतरावं आणि जमिनीदोस्त व्हावं का, पण आकाश खाली ओन ज्ञानी महात्म्याजवळ. काय म्हणतात, तुम्ही ज्ञानी यांचे राजे. आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा एक राजा होऊन गेला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आणि एवढा मोठा राज्य त्यांनी चालवलाय. तुकोबऱ्या म्हणतात तुम्ही राजे झाले म्हणून आज आम्ही राज्यभार चालवतोय. केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, ओढनी वाट सूक्ष्म राज्यभार चाले ऐसा, चाले ऐसा, चाले ऐसा केला राज्यभार.
त्यांचा ज्ञान मृत्यू पाजला. म्हणून आज आमचा या महाराष्ट्रामध्ये राज्यभार चालू आहे. मायबापो, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी वार झेलले आणि म्हणून आज आम्ही या या प्रणांगणामध्ये बसलोय. अरे ज्या ज्या वेळेला भक्तावर प्रसंग पडला की भक्त आईला हाक मारत होता, ज्या ज्या वेळेला मुलाबाळांवर प्रसंग पडला की तो संसारिक आईला हाक मारतो. आई ग, अरे ठेच लागली तरी आईच शब्द. म्हणून आजचा अभंग जगत वंदीय जगद्गुरु तुकोबारांचा आहे, धाव खाली आई आता पाहते सकाळी. तुकोबारांची आई एकच होती, त्यांना देव दुसरा आवडत नव्हता. त्यांनी एकच देव केला होता, आपुला तो एक तेने विना जीवा ये रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे मज अवघ्यांचा कंटाळा, तू एक आवडशी गोपाळा. एक गाव मे विठोबा चे नाम, एक गाव मे विठोबा चे नाम. त्यातलं पहिलं प्रमाण आहे, पहिल्या अभंगाचं प्रमाण आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही आत्ता, किंवा अनेकांचे काम नाही आत्ता. मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, आणि केला राज्यभार चाले. हा माझ्या तुकोबऱ्यांचा राज्यभार. माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या अभंगामध्ये प्रथम हा काईला मारली, धाव घाली आई. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं, परिहार देणं गरजेचं असतं. सालाबाद प्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, महातारी माता, ह्या जर महातारी मातेचा अर्थ जर कळाला, आपल्याला सर्वांना तारणारी माता आहे ही. ग्रामविकास प्रतिष्ठान श्री क्षेत्र थेऊर नवरात्र उत्सव सोहळा, आणि त्यामध्ये असणारं 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्पम माझ्यासारख्या पामराकडे. नवनाथ दादाने माझा फेसबुकवरून ती सुरुवात शेवटपर्यंत आणि आत्तापर्यंत इथे जागर महिला शक्तीचा चाललेला आहे. म्हणजे महिलांना प्राधान्य देण्याचं कारण ही मंडळ करते. यांना भारत माता कळायला लागल्या. अहो भारतीय माता, तुम्ही नगरसेविका करता, तुम्ही काय महापौर करताय, तुम्ही सरचिटणीस करताय, सरपंच करताय, मग कीर्तनकार महिलांनी जर कीर्तन केलं तर तुम्हाला होतंय काय मला सांगा. हां, एखाद्या महिलेच्या कीर्तनामध्ये अभद्र शब्द असेल, लगेच त्याच्यावरून उठा आणि लगेच तिला विचारा की हे असं बोलू नको. कारण आपल्या कीर्तनामध्ये जर आपल्या कीर्तनाच्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये जर गलत कमेंट येत असेल तर कीर्तन सोडावी आहे मला वाटतं. मला अजून एक सांगायचं तुम्हाला, आत्ता आपल्या राऊत बाबांनी आपल्याला सांगितलंय की सी ठीक आहे, सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामा, म्हणून काही बरळायचं का, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा गोपाळ पाव्यारी. अरे त्या साधू संतांनी नव्हता माईक नव्हती लाईट फडावर, अजूनही पंढरपुरामध्ये कसं कीर्तन असतं आबा. आपल्याला जरा आवाज कमी पडला तर आवाज वाढव डीजे तुला ऐची वरातीतली लोक, आपण फक्त एवढं म्हणू वरातीतली काय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट नुसता आवाज वाढवतात. मग तुम्हाला मी सांगते, लटके ते रुचे साच कोणानं पचे, ऐसा माजल्याचा गुणा आणि भोगे कळवायला शिर. मला भरपूर लोक म्हणतात तुम्ही मला बोलायला वाटतं पण मी मला जरा बोलायला कमी सांगितलंय लोकांनी, नाहीतर मी एवढं बोलते. अरे कीर्तनाला गर्दी बघा,
जेवायला 5060 आणि कीर्तनाला 108 मला काय सांगायचंय. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज बसत होते. शिवाजी महाराज कारण त्यांना आई बहिणीची कदर होती. एक बलात्कार त्यांनी डोळ्यांनी पाहिला, दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापले. होय की नाही महाराज? आणि आता रस्त्यावर बलात्कार होतात. कुठे गेले शिवाजी महाराज? अरे आदिमाया शक्तीला जाग करा, करा त्या आदिमाया शक्तीला जाग. माझ्या हातात तलवार द्या, नाही दोन पाय आणि दोन हात तोडीन तर काय सांगू. लहान लहान मुलींवर बलात्कार व्हायला लागले. पैसा कमवून करायचा काय, कुठे ठेवायचा? इसतन धन की कौन बढाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. अरे हाड जले जैसी लकड़े की मोली, बाल जले जैसी घास की गोली. अपने खातिल मल बनाया आप ही जाके जंगल सोया. लाख खाक झाला शरीराची होय माती आणि कोणी नाही संगती. माय बापो संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. हा एकच पंथ आहे. हजारो पंथ मार्केटला येतील, हजारो महाराज, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांसारखा वारकरी संप्रदाय पंथ कुठेच कुठेच नसणार. एकच पंथ फक्त टिकणार, कारण त्यांना कळालं होतं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे सुदर्शनावरी मयुरी अविनाशी ही पंढरी, नामा म्हणे त्या मी देखिली पंढरी. नामदेव महाराजांनी पाहिलं होतं भाऊ हे सगळं. नामदेव महाराज देवाचा जोडीदार भाऊ, नामदेव महाराज देवाचा लाडका भक्त भाऊ. आपण संताचे लाडके होत नाही. अरे बाबा तुमच्या पाया पडते कीर्तन रोज ऐकतोय आपण. आजचा अभंग आहे जगदवंदी जगद्गुरु तुकोबऱ्यांचा. तुकोबऱ्यांनी आईला हाक मारले. जेव्हा जेव्हा भक्तावर प्रसंग पडतो तेव्हा तेव्हा भक्त आईला हाक मारतो. याच पावनभूमीमध्ये राक्षसानी थैमाज घातला होता, महिषासुरासारखा राक्षस होता, चंडमुंड राक्षस होते, करवीर राक्षस होते, कोल्हारासारखे राक्षस होते. आई देवीना त्यांनी त्रस्त करून टाकले होते. लहान लहान बाळ गोपाळ दिसले, त्यांच्या नरड्याला घोट घेत होते, त्यांचं रक्त सेवन करत होते, त्यांना जमीनदोस्त करत होते. सुंदर स्त्रिया दिसल्या आबा की त्यांचं अपहरण करत होते. साधू संतांना त्रास दिला होता. मग ह्या पावनभूमीवर भजन कीर्तन पूजन अर्चन व्हावं म्हणून माझ्या आई जगदंबाने, माझ्या तुळजापूरच्या आईने, माझ्या महातारी आईने हे 108 शक्तीपीठामधून 3.5 पीठ या आपल्या भारतामध्ये आली माय बापो. आणि म्हणून त्या शक्तीपीठामुळे हा कार्यक्रम व्हायला लागला. त्याच माझ्या आईने कित्येक राक्षसला ताबुक्याने मारले, पण राक्षसाची उत्पत्ती थांबत नव्हती. शेवटी आईला शस्त्र घ्यावं लागलं. देवाधिकांनी आईला शस्त्र दिलं होतं. आईने शस्त्र घेतलं, पहिलं शस्त्र म्हणजे तलवार. त्या तलवारीच्या धारेने सगळ्या राक्षसांचे मुंडके छाटले, गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा घातल्या. नवे नवे त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राक्षसाची उत्पत्ती व्हायला लागली. आईच्या कानावर तो आवाज, ती किंचाळी आईला सहन होत नव्हती. आईला भजन कीर्तन पूजन अर्चन जागर गोंधळ हे आवडतं, म्हणून आईने काय केलं, लांब लचक जीभ बाहेर काढली आणि त्या जिभेवर सगळं रक्त प्राशन केलं. आई कालिका माता झाली, आईने रूप धारण केलं. अनादि निर्गुण प्रकटली महिषासुर पेडीला
गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागून. त्रिविध तापाची करावया झाडी, आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक ताप, ह्या तापांची तिने झाडणी केली. भक्ता लागी तू पावसी लवलाई, आईचा जोगवा मागुनी ठेविला. जाऊनी महाद्वारी नवसमी फेडिला, एका जनार्दनी जनार्दनी देखिला, आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला. त्या आई जर नसत्या ना शक्तीपीठ साडेतीन, तर आपल्याला ही जगायला जगायला राहिलोच नसतो आपण, आणि बसायलाही जागा नसती माई बापो. म्हणून प्रत्येक वेळेला भक्तावर प्रसंग पडला की तो भक्त आईला हाक मारतो पहिल्या चरणामध्ये. जातात म्हणून सिंगल सिंगल म्हणायचा. धाव घाली आई, धाव घाली आई. आई लहान लेकरू पण बघा, शाळेत जायचं असेल, मम्मी मम्मी मला डबा दे, आई नाही म्हणत, म्हणून तर सगळं वाट लागली बघ. आई शब्द गेल्या मम्मी आली, पप्पा आला, डॅड आला, विषय संपलं बहु. आई आई असते माई बाप, आई मायेचा सागरू, आई प्रेमाचा आगरू, दिला तिने ह्या जीवाला आधारू, म्हणायचं नाही आपल्याला. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेना मोठं बरगास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना किती ग तुडवली तू काट्याचे फाश. नभीची चांदणी तू चंद्राची कोरग, शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतळ छायेमध्ये आई उभं मी आयुष्य काढीन, आई देवा जवळी मी तुलाच मागेन. पोरांनो एकच लक्षात ठेवा, कितीही पैसेवाले झालात, किती मोठे झालात, धन्य माता पिता तयाची. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा माता पितांचा, अशा मुलांचा हर्ष हर्ष हेवा देवाला वाटतो देवाला. आता सध्या पोरांना पकवास शिकवायला अजिबात पाठवत नाही, आणि गेले तरी 50 मधून 2 नीट निघतात. दोन दोन वाजवते पा, एवढीशी पोरगी पकवाज वाजवते पा. मी तुम्हाला सांगते काय, महिला मंडळ काय करू शकत नाही, सगळं काय करू. महिला मंडळ 50% आरक्षण मिळाला, महिला मंडळ आता नुसतं फक्त खंडोबा ताब्यात घ्यायला लागलं. तू मा खंडोबा न मी तुझी भानुबाई, नाही का काय सांगायचं महाराज. तिची आई भेटायला आली, कती पोरीला म्हणते थांब ना माझे बाई,
तू चाललीस ना, पण खंडोबाला ताब्यात घे, बाकी सगळ्यांना सोड. आणि मग त्याला ताब्यात घेतलं, तो म्हणतो ऐ सोनो, तुला मांजावा भरस नाही का, अगं तुझ्यासाठी काय पण.